गेल्या दोन दशकात शैक्षणिक पातळीवर अनेक बदल झालेत त्यामुळं उच्च किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे इंग्लंड जर्मनी अमेरिका कॅनडा रशिया आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांना शिक्षणासाठी विशेष पसंती मिळती आहे गेली दोन वर्ष लॉकडाऊन आणि अनेक निर्बंधांमुळं परदेशी जाण्यावर मर्यादा आल्या होत्या आता मात्र बहुतांश देशांनी बंधनं हटवल्यानं पुन्हा एकदा उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे विशेष म्हणजे परदेशात शिकायला जाणाऱ्यांची संख्या आता चांगलीच वाढली आहे गेल्या तीस वर्षांमध्ये जगाचं अर्थकारण झपाट्यानं बदललं असून पारंपरिक व्यवसायापेक्षा नव उद्योजकांनी भरारी आहे छोट्या छोट्या स्टार्टअप्सनी जोरदार यश मिळवून दाखवलंय जागतिकीकरण आणि संपर्क क्रांती यामुळं जग अधिक जवळ आले अशा वेळी शिक्षणाबद्दलची जागरूकताही वाढली आणि आपल्या मुलांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावं ही, ही मानसिकताही बनली कुणासाठी स्टेटस सिंबॉल म्हणून तर कुणासाठी दर्जेदार शिक्षण म्हणून मुलांना परदेशी पाठवण्याची संख्या वाढली सॉफ्टवेअर क्षेत्रात भारतीयांचा बोलबाला असला तरी इतर ठिकाणी मात्र भारतीय विद्यार्थी मागे पडल्याची कधी काळी परिस्थिती होती पण परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढू लागल्यानं जगभरातील प्रमुख विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची मोठी संख्या झाली आहे अगदी महाराष्ट्रातूनही दरवर्षी लाखांच्या पटीत विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ लागलेत गेल्या दोन वर्षात लॉकडाऊन आणि अन्य बंधनांमुळे लसीकरण मोहीम राबवल्यानंतर इतर देशातील व्यक्तींसाठी आपली दारं उघडली आहेत परिणामी यावर्षी परदेशी शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याचं तज्ञ अभय केळकर यांनी सांगितलं ऑफ द करिअरच्या संधी आपल्याकडच्या विद्यार्थ्यांचा यू एस ए कॅनडा ऑस्ट्रेलिया जर्मनी या देशांकडं कल वाढलेला आहे हे थोडंसं खर्चिक वाटत होतं पण कित्येक विद्यापीठांची योज स्कॉलरशिपच्या योजना येतात रिसर्च असिस्टंटशिप टीचिंग असिस्टंटशिपच्या सारख्या योजना तिथे येतात आणि याच्याबरोबर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारच्या धोरणाप्रमाणे संपूर्ण नॅशनलाइज बँकेची एज्युकेशन लोनच्या स्कीम्स उपलब्ध आहेत ही लोन वीस लाखापासून पन्नास लाखापर्यंत एज्युकेशन लोन बँका विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असतात हे लोन सगळ अर्थसहाय्य उपलब्ध झाल्यामुळं आणि तिकडला मिळणाऱ्या मद्ध, स्कॉलरशिपमुळं मुळे मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न आता साकार होत आहे विविध देशांसाठी शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेची स्वतंत्र पद्धत आहे काही ठिकाणी स्थानिक भाषा येणं अनिवार्य आहे तर काही ठिकाणी इंग्रजीवर प्रभुत्व आवश्यक आहे भारतामध्ये चांगले आणि नामांकित संस्थेत पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येणारा खर्च आणि परदेशी शिक्षणासाठी होणारा खर्च यामध्ये केवळ तीस टक्क्यांचा फरक आहे त्यामुळं शिक्षणासाठी मुलांना परदेशी पाठवण्याचा पालकांचा कल वाढलाय शिवाय शैक्षणिक कर्ज मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सुटसुटीत झाली असून तिथले व्याजदरही आवाक्यात आहेत परतफेडीची प्रक्रिया सोपी असल्यानं परदेशी शिक्षण घेणाऱ्या